गौरी जी हुँ? अब बनारस चलना चाहती है ना हमारे साथ? मला फक्त तुझ्या सोबत राहायचं, बाकी आपण कुठे राहतो याने काही फरक नाही पडत. पर आपको पता है ना, बनारस में रहना इतना आसान नहीं होने वाला आपके लिए. आपको बहुत सारी कठिनाइयों का सामना करना पड़ेगा. फरक बस इतना है कि इस बार आपके साथ हम और बाबूजी हैं, आप अकेली नहीं हैं. खूप है माझ्यासाठी. आणि एकटी होते तेव्हा सगळ्यांना सामोरं जायची तयारी होतीच की. पण आता तू आहेस ना, विश्वास वाढला आहे माझा. हे बघ, मी अम्माजींचं मन वळवण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि मला वाटते की त्यांना पटेल माझी बाजू. चलिए, आपको विश्वास है तो हम भी थोड़ी सी हिम्मत रख सकते हैं. पर थोड़ा मुश्किल होने वाला है. अवघड आहे पण अशक्य नाही. गो गौरे, शिव, नाश्ता करून घ्या. आलो जी, चले. तुझा मी आलेच यावर. ठीक आहे. अम्माजींचा फोन. हॅलो. प्रणाम अम्माजी. खुश राहो. वैसे वहां तो खुशी होगी. नहीं, मनमानी जो करने को मिल रही है तुम्हें. मतलब मैं नौकरी ज्वाइन करके खुश तो हो ना. चलो, जो हुआ वो अच्छा ही हुआ. कम से कम एक बात तो साफ हो गई कि तुम्हारा और तुम्हारे बाबा का इरादा क्या है. नहीं नहीं अम्मा जी, ऐसा नहीं है. वैसे तुम्हारे बाबा यहाँ पर जो कांड करके गए थे ना, उसको भी सुधारने की संभावना खत्म ही समझो. नहीं, वो क्या है कि मुन्ना नाराज होके कलकत्ता चला गया. थोड़े दिनों बाद नौकरी भी छोड़ देगा. वो क्या है बेटा, हमारा व्यापार बहुत बढ़ रहा है ना, तो हमें उसको संभालने के लिए मुन्ना की जरूरत है. तो अब तय रहा, तुम वही रहो अपने बाबा के साथ मुंबई में, उस माचिस की डिबिया में. जिंदगी भर नौकरी करती रहना, हमें कोई फर्क नहीं पड़ता. नहीं अम्मा जी, मेरी बात तो सुनिए आप. अब तुम्हारी बात सुन के क्या करें गौरी बेटा. सच्ची, अब हम कुछ नहीं कर सकते बेटा. इसीलिए तो हमने तुम्हें पहले समझाया था कि हमारे घर में शादी मत करो, तुमसे निभाया नहीं जाएगा. लेकिन तुम नहीं मानी, तुमने जिद की और शादी कर ली. और नतीजा क्या हुआ? जहां से आई थी वहीं पहुंच गई ना. नहीं अम्मा जी, ऐसा नहीं है. हम तुम्हारा दुख समझते हैं बेटा. इसीलिए तो तुम्हें एक मौका और दे रहे हैं. देखो, अपनी जिद छोड़ो और नौकरी से इस्तीफा दे दो और अपने बाबा के साथ यहाँ बनारस आओ और माताजी के पांव पकड़ लो. हमें यकीन है माताजी मान जाएंगी और तुम्हें माफ कर देंगी. मैं देखो, करना है तो करो, वरना बनारस आने के सारे रास्ते बंद समझो. अम्मा जी, अम्मा जी, मेरे बाबा. हेलो हेलो. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅनमध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो, काय आला?
काय झालं काय आले मी निकाल लावून आली हो पण तिची आईच काय बोलली तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का आई मी चांगलं सुनावून आली त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं ते असं अहो पण आईच म्हणली काय तिची पटला काय तिका मला माहिती आई मी तुम्हाला नंतर फोन करते आणि आई बाबा जे बोलले त्याचा वाईट नका वाटून घेऊ सॉरी सॉरी काय त्या नेहा आले आई मी येते हो काकू येते सावकाश जाग हो काय काकू कधी उडवता लग्नाचा पार बघूया